आता व्यवस्थित सारखा हलवत राहते, मिक्स करून घेते. करिश्मा का करिश्मा नाही भेटले ना. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण शेरू पासून. शेरूच्या आत्ताच आंघोळ करून झालेली आहे, त्याच्यामध्ये झोपतोय आणि आमच्याकडे बघा आवाज. हे वाग्या तिप्पी, काय झालं काय झालं? थांब तुला सोडते, थांब. माझी चप्पल कुठे गेली? आमच्या इथे भाकरा चाललाय का नाश्त्यासाठी. भोप्या भोप्या सगळ्या कुठे? हॅप्पी दिवाळी बोल सगळ्यांना. बोलला ना मी काल हॅप्पी दिवाळी. रोज बोलायचं, आता चार पाच दिवस आपली दिवाळी आता चालू झाली ना. गुड मॉर्निंग पब्लिक बोल भोप्या. नाही युट्यूब फॅमिली पब्लिक नाही. आणि कुणाल तिकडे फुलं काढतोय देवाची पूजा करायची म्हणून खूप गडबड गडबड झालेली आहे सकाळी. आणि हे ह्याची स्कूटी बघून वाघे आणि शेरू जाम घाबरत आहेत. जवळच येत नाही तुला आता ओळखतात, पण त्या स्कूटीला बघून बघून घाबरतात दोघं जण आणि नुसते पळायच्या माग. अरे तुझं नाव सांग. करिश्मा. हा इथं नाव करिश्मा. श्रद्धाची मैत्री. खाली बघ कसं आहे. कुठं जायचंय बाजारात? बाजारात कसं असत फिरायला? हाईटच नाही पुरत नाही. चला भाकऱ्या भाजा फटाफट, चला नाश्ता बनवायचंय. पिटलं भाकरी, पिटलं भाकरी. आज भाकरी झालेली ना, चिकवला. ह्याला ना घरात घ्यायला पाहिजे. चला तू पण घरात चल मागया. हा मी आर्या. आणि कुणालचे बाबा आंघोळीला गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही आहेत. आज आमची खूप धावपळ झाली कारण पाणी भरायचं होतं, सगळं पाणी भरून घेतलेलं आहे. आणि आता घरातला म्हणजे कामं आपली चाललेत उरकायचं, नाश्ता बाकी. तर माझं की नाही किचनमध्ये काम चालू होतं आणि दोघींनी ते बघा भाकऱ्या करायला घेतल्या होत्या. आणि जरा विशेष कौतुक या मुलींचं, म्हणजे उन्हामध्ये बसल्या होत्या आणि ते पण गॉगल लावून भाकऱ्या करत होता. ही जी क्लिप मी ज्या बघितली मला इतकं हसू आलं, म्हटलं नाही ही क्लिप म्हटलं तुम्ही म्हणजे पाहिलीच पाहिजे आणि म्हणून मी क्लिप बघा ॲड केली आहे. म्हणजे शिकले सवरलेले आहे तरी पण चुलीवरती बघा किती छान पैकी भाकऱ्या करतात. आणि त्यातसुद्धा गॉगल लावून तिने जेव्हा पाहिलं की शूटिंग चालू आहे तेव्हा तिने गॉगलला साईडला केला. पण विशेष कौतुक या मुलींचं. ही आपली आजची देवपूजा आणि सजावट केली फुलांची कुणालने. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि मागे बघा कपड्यांचा सगळा पसारा, थोडंसं दुर्लक्ष करा कारण इतकी माणसं त्याच्यामुळे असं भरपूर मागतं सगळं सगळं कपड्यांचं वगैरे ठेवलेलं आहे. आणि आज आहे भाऊबीज, तर तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या मनापासून आणि खूप खूप शुभेच्छा. खूप एन्जॉय करा, म्हणजे आम्ही पण मजा करणार. पण संध्याकाळच्या वेळेस आता नाश्ता वगैरे सगळं चालू आहे, म्हणजे भाकऱ्या वाजतात दोघीजणी आणि आता पिठलं बनवायचं आहे, म्हणजे सगळ्यांना पिठलं भाकरी खायचं आहे गरम गरम. त्याच्यामुळे चला म्हटलं बनूया, नाहीतर वेगळं असं काहीतरी बनवायचं होतं. पण त्या करिश्मा आले ना, म्हणजे श्रद्धाच्या मैत्रीण ना, तिला असं खूप आवडतं, ती मला कालपासून म्हणते. म्हटलं चला म्हटलं बनवूया. आणि समोर आता ना कामं चालू आहेत, म्हणजे आपल्याला आता बघा मुंबईला जायचं ना, त्याच्यामुळे हे जे गवत वगैरे वाढले ना ते सगळं कटिंग वगैरे करायचं. आणि काय काय खत पाणी झाडांना ते पण आता हळूहळू चालू झालेलं आहे आजपासनं. थोडं थोडं करत आहेत, चौघजण आहेत. हां चौघजण आहेत, त्यांचं म्हटलं चालू देतो. पण म्हटलं नाश्ता मी रेडी करून ठेवते. पिठल्याची रेसिपी आहे झटपट तुमच्या हे शेअर करते, दाखवते. चला सगळ्यांना माहिती असेल पण तरी पण चला. तर कढईमध्ये बघा तेल ठेवलं आहे मी गरम करत. आणि साहित्य बघा, महत्त्वाचं साहित्य काय, तर चण्याचं पीठ घेतलेलं आहे जे आपण घरीच दळलेलं आहे आणि भाजून दळलेलं आहे पीठ. कांदा घेतलेला आहे, मिरची. आता मिरच्या बघा थोडंसं जास्त कारण सगळ्यांना तिखट हवं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि यात आहे लसूण. आता हे सगळं पीठ आहे ना ते व्यवस्थित पाणी टाकून ना मिक्स करून घेते. हिंग टाकलं आहे सगळ्यात आधी, राई टाकते.
राय जरा तडतडू दे, ही बघा राई तडतडले, त्यात टाकते कढीपत्ता, मिरच्या आणि आलं लसूण आणि कांदा व्यवस्थित सगळं लाल करून घेते. थोडंसं जिरं, कांदा बघा आता लाल होत आलाय, त्यात थोडंसं तिखट मसाला टाकते. आमच्याकडे सगळेजण तिखट खाणारे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल असं खूप तिखट झालं आहे, पण सगळ्यांना तिखट आवडतं. ही हळद थोडीशी आणि आता त्या चण्याचं पीठ आहे ना ते आपण टाकूया. पीठ आता व्यवस्थित सारखं हलवत राहते, मिक्स करून घेते. त्यात टाकूया आपण आता चवीप्रमाणे मीठ. गॅस आहे ना, ते स्लो केलाय मी. आता टाकूया ही कोथिंबीर. आता आपल्याला घट्ट हवंय, पातळ हवंय, त्याप्रमाणे असं चांगलं असं शिजून घेऊया. आणि असं वाटलं की पाणी कमी वाटतंय तर वरून अजून मी त्यात पाणी टाकणार. आता एक 4 ते 5 मिनिटामध्ये हे पिठलं आपलं रेडी होईल. ते असं काय नाही गं, आपल्या तुला कसं खायचं ना त्या पद्धतीने असं. मी आता पाणी टाकते ना, मग बघ अजून शिजायचं बाकी आहे. पातळ करा नाही तर नंतर मग थोडं थंड ते थंड नाही आता गरम गरम झालं का लगेच वाढायचं असं. थोडस पण टाका, जास्त नका. थोडं म्हणजे शिजेल ना पीठ बेसनचं. तुला आवडतं काय पिठलं? पिठलं भाकरी आणि काय ठेचा. ठेचा राहायला करायचा, मग बघूया. भाकरी नाही मी बनवून देईन ना, मी बनवीन उद्या. उद्याला उद्या ना, तर आज बघूया कधी ते. बघूया हा नाही नाही बनवूया बनवूया, आहे आपल्याकडे सगळं. नाही बनूया ना उद्याला, बनूया भाकरी आणि चटणी. हे झालं आता रेडी. त्यात थोडस मीठ टाकते, कमी वाटते मीठ. नाश्ता रेडी झाला आणि ते सर्वांना वाढायला घेतलं मी. आणि बोलणं चालू होतं धरणावर जायचं, म्हणजे मासे पकडायला जायचं प्लॅनिंग चालू होतं भोप्याचं. आणि सगळ्यांना घेऊन तो जाणार होता, म्हणजे मुली पण जाणार होत्या, कुणाला वगैरे पण. ते सगळं त्यांचे विचार चालू होतं त्याला, म्हणजे कसं करायचं काय करायचं. म्हणजे ते मासे पकडायला बघा, ते काय म्हणतात त्याला, फासे का काय तरी असं म्हणतात, ते तयार करायला लागतं. आणि भोप्याला हे छान प्रकारे येतं, तुम्ही बघा, मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवते. आणि इथे सगळ्यांना मी वाढायला घेतलं होतं नाश्ता. आज आमच्याकडे झुणका भाकर. कोणाचे? करिश्मा. करिश्माच्या आवडीचं आहे बाबा. तिला आवडतं. इथे ठेव मध्ये, इथे मध्ये ठेव भाकरे. राखाडी भाकरे कशा नाही काय ना पीठ. करिश्मा आणि श्रद्धा. श्रद्धा श्रद्धा स्पेशल आणि करिश्मा दोघी स्पेशल भाकरे बघा. आमचा नाश्ता सकाळचा चष्मा घालून बनवलेला. कोणी चष्मा घातलेला? गॉगल. हा गॉगल घालून भाकऱ्या. ए दाखव कारागीर. कारागीर दाखव. का बर माशांचे हे बनवले? का बर आयडिया दे, सगळ्यांना माहिती पडेल म्हणून. काय नाही भेटले ना. अरे मासे भेटले नाही तर चालतील, पण ते बनवलं का तू? बघू दे ह्यात कसे मासे येणार रे. आल्यावर दाखवेल ना. वरून येणार, वरून जात नाही कुठे ना. बाहेर जाणार आतमध्ये गेला की बाहेर नाही. एवढं दिमाग लावलाच कुठं? मागच्या टाइम मला असे एवढे प्रयोग केले, पण एक पण मासा नव्हता आलेला. कधी आणले? हा वाघ्या खायचा. बरोबर. हा बघूया, आज बघूया किती येत आहेत. ती मनी आणि त्याची जोडी होती ना.
खरा बाबा प्रयोग काय काय चालले आहेत. इथं आमच्याकडे मॅच चालू आहे. काय फायनल सेमी फायनल आहे. आज काय खरं नाही. साडेतीनला म्हणजे आवाज देत मुंबईमध्ये सगळीकडे काय पुरा भारतात आहे. आपण काय मुंबईचं मला माहित नाही पण आमच्या घरचं मी सांगते. आज काय मॅच आहे ना तर काय कसलं लक्ष नाही कशाकडे. आमच्याकडे काय मॅच अगदी जोरात आलेली आहे. सगळेजण चाललेत धरणावरती मासे पकडायला. मासे घेऊन या नुसते आपले केलेले आहेत बघूया आल्यावरती. संभाळ साप बी पसतात रस्त्यावर या. त्यासाठी तर काटे दिलं ते तिथे भाऊ वरचं तिला मागे गवत गवत खासा. कुठे कुठल्या साईडला आता आहे. कुठल्या साईडला आता आपल्या घराच्या खाली. खालच्या साईडला आपण जायचो तिथं. मला वाटलं इथं जातात काय खाली नळाच्या इथं. जा तू मागे जाऊन बस. तुमचं काय. मी मॅच बघतो. आता मी ना एडिटिंग करते त्यांना म्हटलं तुमचा आवाज जरा कमी करा. खूप मला एडिटिंगला प्रॉब्लेम होतो माहिती आहे काय. कुणालच्या बाबा खूप त्रास होता एडिटिंग करताना. मुद्दाम मुद्दाम आवाज करत बस हसू नका. आता मॅच बघते आवाज काय का बहिराव नसा ऐकणार. भाऊबीज आहे भाऊबीज आज संध्याकाळी. भाऊबीज भावाच्या बहिणी आल्या तर आपल्याला काय. चला हो ते त्यांचं. मी जाते माझं काम करायला. हे राहिले हे ना हिला बाटल्या. ह्या दोन बॉटल इथं आहेत. आपण पण जायला पाहतो ना कधी. माझं काम आहे मला वेळ नाही बाबा. आणि हे दोघ जण आहेत ते त्यांना कोण एकदा काय नाही. खेकडे आणले. ए मासे पकडायला गेलात. किती मासे आणले बघू दे. खेकडा 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 किती पकडले मासे. एक पण नाही भेटला ना. कुठे कोलमी सोडून भाग्या शिकारी भाग्या शिकारी गेली रांगोळी गेली. भेटत भरपूर आता मासे बिसे येणार. हा मच्छी बिच्छी करायला होईल. शेरू नाही वाघ्याने वाघ्याने मासे काही सापडले नाही मुलांना. तर बराच वेळ मजा मस्करी चालू होती आणि नंतरला थोड्या वेळाने सर्वांनी इथे रांगोळी वगैरे काढायला घेतली. दिवे वगैरे लावायला घेतली आणि रांगोळी बघा किती छान काढली ती. थोडंसं बाकी होतं पण मी जरा लवकर कॅप्चर केलेलं आहे. रांगोळी काढून झाली दिवाबत्ती करून झाली देवाची आणि ते भाऊबीज. आज भाऊबीजचा दिवस. तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल तोपर्यंत भाऊबीज झालेली असेल. तरी पण मनापासून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तर श्रद्धा आणि इथे भोप्या आणि कुणाल यांना भाऊबीज करून घेतलेली आहे. वाघे आणि चेरू यांनासुद्धा भाऊबीज केलेली आहे. मी दरवर्षी देवाला रक्षाबंधन भाऊबीज करते आणि ते माझं सगळं झालं होतं करून. आज कुणालना खूप खुश होता कारण मला वाटतं हे हां हे दुसरं वर्ष आहे की ताई आली ना रक्षा म्हणजे रक्षाबंधनाला तर नाही पण भाऊबीजला. त्याच्यामुळे जाम खुश होता कुणाला. तर चला मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. मला की नाही सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाजावरनं बघा तुम्हाला कळत असेल. त्याच्यामुळे थांबते इथेच. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. टिका लाव टिका लाव. मिठाई जराशी दे. दिसतो असा पांढरा कसा दिसतो टिक्का लावला तर. बाग्या जेजाप्पा आहे जेजाप्पा आहे जेजाप्पा जेजाप्पा त्यांना दे मिठाई दे थोडी थोडी. त्यांना उठवलं श्रद्धा देते श्रद्धा त्याला आवाज दे. खाऊ ताई खाऊ येते बघ.
टिकली सारे बागे बागन गुड बॉय दिखते मैं अजुन घाबरत है।